चर्चित राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तिसगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ संगीता गोरक्षनाथ गारुळकर यांची तर शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ कांताबाई बाबन बोरुळे यांची निवड करण्यात आली. तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सरपंचासह एकूण 11 सदस्य हजर होते. यांच्या नावाची सूचना सिकंदर पठाण यांनी मांडली आणि सुरेखा लवंडे यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच पदासाठी सौ गरुळकर यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा धिवर यांनी उपसरपंच पदासाठी ग्रामविकास अधिकारी रवी देशमुख यांनी सौ संगीता गारुळकर यांच्याच नावाची घोषणा करून त्या निवडून आल्याचे जाहीर केले. विरोधी गटाचे सातही सदस्य गैरहजर होते. फटाक्यांची आतषबाजी करत सरपंच उपसरपंचाचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर इंगळे मुक्तार शेख सर यांनी आपले विचार व्यक्त केले. जरी असेल तर पुरुष मंडळी येऊन थोडस काम बघायची, पण माझी सर्व सदस्यांना आणि मामा किंवा सर्वांना विनंती आहे की महिलांनी हा चार्ज घेतलेलाच आहे तर त्यांना काम करू द्या, मन मोकळेपणाने काम करू द्या. चुका झाल्या तरी चालतील, कोणीही त्यांना हस्तक्षेप किंवा विरोध करू नका अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी सर्व पुरुष मंडळी त्यांना मदत करायला इथे सर आहेत. दोन तीन अजून नवीन पंकज सारखे, सिकंदर सारखे नवनिर्वाचित उमेदवार आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मी मामांशी आता बोलताना बोललोय की डॉक्टरांसारखी माणसं जर या ग्रामपंचायतमध्ये असतील तर बाळासाहेब तुमचं काम थोडस हलकं होणार आहे, तुम्हाला फारसा त्रास घ्यावा लागणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या निमित्ताने माझा सत्कार केला दोनच मिनिटात सांगतो, कारण सर्वसामान्यांना कदाचित ते कळणार नाही की नेमकं सरांचं कुठली निवड झाली. या प्रसंगी माजी उपसरपंच इलिया शेख सर, अहमदभाई शेख, बाबा बुढारी, विक्रम मामा ससाने, लतीफ शेख सर, इल्फाम शेख, अमोल भडके, नवनाथ भडके, रमेश नरवळे, अण्णा लवांडे, बाळासाहेब लवांडे, कदीर पठाण, प्रदीप ससाने, अनिल रांधवने, इजाज शेख, सिराजभाई शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रथम तर गावातील महिलांचा पाण्याचा प्रश्न, शौचालय रस्ते आणि महिलांसाठी शासकीय योजना राबविण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ मुनिफा शेख व उपसरपंच संगीता गारुळकर यांनी सांगितले. शेवगाव तालुक्यातील वाघोली गावच्या उपसरपंचपदी सौ कांताबाई बाबन बोरुळे यांची निवड करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच म्हणून सुस्मिता भालसिंग यांची यापूर्वीच निवड झालेली आहे. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर.